पेडण्याची अपडेट म्हटल्यावर गेल्या काही दिवसापैकी तिळारी धरणाचे उदक पेडणे वाटारातल्या इब्रामपूर, हसापूर, चांदेल या गावांना येऊन खूपसे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आणि कोणा खूपसे लोकांचे घरांना पाणी शिरून त्यांचे घरही कोलॅप्स झाले. त्या खातीर काल सुदीन ढवळीकर आणि त्यांचे सगळे जे वांगडी असतात त्याचबरोबर जीत आरोलकर, प्रवीण आर्लेकर ह्यांच्यानी थं व्हिजिट केलेले. पर मांद्रे मतदारसंघाचे आमदार दयानंद सोपटे ह्यांच्यानी काल मोर्जी हंगा वायफाय सेवा सुरू केलेले असतात. सध्या पेडण्या वाठारांत नेटवर्काचे खूप इशू जायत असतात. टीचर्स आणि स्टुडंट्सांक जे नोट्स धाडपाक जाय आणि रिसीव करपाक जाय त्या खातीर खूप प्रॉब्लम जायत असतात. ह्याचे लक्षात घेऊन आमदार जे असतात ते आपले काम करीत असतात. तसेच फाल्या जीत आरोलकर हे हरमला हंगा वायफाय सेवा उपलब्ध करून दिवपाचे असतात. मिशन फॉर लोकल राजन कोरगांवकर ह्यांच्यानी काल कोरगाव हंगा नवीन ऑफिसचे उक्तावण केलेले असतात. थंयसर जे महिलां खातीर प्रशिक्षण म्हणजे महिलां खातीर जे रोजगार मेळपा खातीर त्यांच्यानी ते ऑफिस ओपन केलेले असतात. थंयसर खुबशे लोकांक प्रशिक्षण म्हणजे शिबिरां घेवपा खातीर त्यांच्यानी काल उक्तावण केलेले असतात. त्याचबरोबर पेडणे वाठारांत सध्या कोरोना जे केसीस असतात कमी असतात पण खंय तरी गर्दी जाताना आमकां दिसपाक लागल्यात. गोंय सरकार 60वो मुक्ती दिन ह्या वर्सा सेलिब्रेट करतात आणि मुख्यमंत्री अनेक कार्यक्रमांत सांगतात की प्रत्येकातल्या लहानातल्या लहान माणसापर्यंत आम्ही सगळे सोयी सुविधा पावेले असा. पण हंगा तुये पेडणे हंगा जे काही धनगर रावतात त्यांना अजून लाईट सप्लाय ना. गेल्या 90 वर्षाच्या त्यांना लाईट कनेक्शन ना म्हणून आमकां ऐकपाक आयल्या. आणि त्याचबरोबर आज सचिन परब जे मांद्रे मतदारसंघात युवा कार्यकर्ते जे असतात त्यांच्यानी सोलार सिस्टमच्या सहाय्यान त्यांना आज इलेक्ट्रिसिटी दिलेले असतात. आज त्यांना खं तरी धनगरांक भाव जे असतात त्यांना इलेक्ट्रिसिटी मेळटा. पण काही कारणा खातीर त्यांना मिळूंक नसतले की NOC खातीर आणि बाकीचे आणि किती खूपसे कारणं असतले. पण सरकारान असल्या माणसांक मनशांक मिळून त्यांना जे मूलभूत गरज असता ते दिवपाचे खूप गरज असा. जेव्हा आम्ही 60वो मुक्ती दिन सेलिब्रेट करता झाल्यावर हे परिस्थिती किद्याक कशी दिसता असा एक प्रश्न निर्माण झालेले असतात. प्रोडंटा खातीर पेडणेच्या मग कुरबाळगी मध्ये.